ಇದೇ ತಿಂಗಳ 28ರಿಂದ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 8ನೇ ತಾರೀಕಿನವರೆಗೂ ಪ್ಯಾರಿಸ್ನಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿರುವ ಪ್ಯಾರಾ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ಗೆ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಒಟ್ಟು 84 ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳು ಭಾಗಿಯಾಗಲಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಈ ರೀತಿ ಪಂದ್ಯಗಳಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಲಿರುವ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಸಂವಾದವನ್ನ ನಡೆಸಿದ್ದಲ್ಲದೆ ಅವರಿಗೆ ಧೈರ್ಯ ತುಂಬಿ ಪ್ರಶಸ್ತಿ ಗೆದ್ದು ಬರುವಂತೆ ಹುರಿದುಂಬಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳ ಮೇಲೆ ಭಾರತದ 140 ಕೋಟಿ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದವೂ ಇದೆ. ಹೀಗಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಕೂಡ ಪಾಸಿಟಿವ್ ಮೈಂಡ್ ಸೆಟ್ ಅನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಆಟವನ್ನು ಆಡಿ ಅನ್ನುವಂತಹ ಶುಭಾಶಯವನ್ನು ಕೋರಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ಕ್ರೀಡಾ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಜೊತೆಗೆ ಕ್ರೀಡಾ ಸಚಿವರಾಗಿರುವಂತಹ ಮನ್ಸುಖ್ ಮಾಂಡವಿಯಾರ್ ಅವರು ಕೂಡ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ರು. ಅವರು ಕೂಡ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳಿಗೆ ಹುರಿದುಂಬಿಸುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬನ್ನಿ, ಯಾವ ರೀತಿ ಸಂವಾದವನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳೊಟ್ಟಿಗೆ ನೋಡೋಣ. ಆಜ್ಕೆ ಇಸ್ ಶುಭ ಅವಸರ ಪರ್ नहीं सर, स्ट्रेस नहीं है तो मुझे बहुत ही खुशी है कि इतनी छोटी उम्र में, इतनी छोटे समय में मैं पैरालंपिक में खेलूंगी। सर, पिछली बार मेरा पहला पैरालंपिक गेम्स था तो उसी के हिसाब से मैं 4 इवेंट में पार्टिसिपेट कर रही थी, एक्सपीरियंस गेन कर रही थी। अभी काफ़ी इस पैरालंपिक साइकिल में काफ़ी मेचोरिटी आई है, स्पोर्ट को लेकर भी, टेक्निक को लेकर भी। सर, नो मेरा जर्मनी में ट्रेनिंग करा सर, ट्रेनिंग अच्छा जा रहा है। लास्ट टाइम थोड़ा मिस्टेक हो गया, सिल्वर आ गया। दिस टाइम 100% गोल्ड लेके आ रहा है। ये यात्रा आपके जीवन की, आपके कैरियर की बेहद महत्वपूर्ण यात्रा होने जा रही है। साथ ही आपकी ये यात्रा देश के लिए भी उतनी अहम है। पेरिस में आपकी उपस्थिति से देश का गौरव जुड़ा हुआ है, इसलिए आज पूरा देश आपको आशीर्वाद दे रहा है। और हमारे यहां तो परंपराएं हैं, जब इस प्रकार से आशीर्वाद देते हैं तो लोग कहते हैं विजयी भव। 140 करोड़ देशवासी आपको आशीर्वाद दे रहे हैं, विजयी भव। हमारे 84 प्रतिभाशाली एथलीट पेरिस 2024 पैरा ओलंपिक खेलों में भारत का प्रतिनिधित्व करेंगे। इन खिलाड़ियों ने न केवल खेल में श्रेष्ठता का प्रदर्शन किया है बल्कि यह भी साबित किया है कि इच्छा शक्ति, समर्पण और परिश्रम के साथ किसी भी बाधा को पार किया जा सकता है। मुझे यह बताते हुए खुशी भी हो रही है कि इनमें से लगभग 50% एथलीट पहली बार पैरा ओलंपिक खेलों में भाग ले रहे हैं।